दास्यमुक्तीकडून संघर्षाकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त दृढ संकल्प. प्राध्यापक सूरज कमळे यांची माहिती. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131व्या जयंतीनिमित्ताने खऱ्या अर्थाने एक वैचारिक संदेश समाजाला जावा यासाठी निसर्गाने निर्माण केलेल्या पाण्यावरती प्रस्थापित वर्णव्यवस्थेने हा हक्क नाकारला होता. तो आमचा नैसर्गिक दृष्ट्या अधिकार आहे हे सांगण्यासाठी महाडचा ऐतिहासिक चौदार तळ्याचा सत्याग्रह करून प्रस्थापित व्यवस्थेला धक्का दिला व दलितांना स्वतःची जाणीव करून दास्यमुक्तीचा संदेश दिला. तसेच भीमा कोरेगावच्या ऐतिहासिक दृष्ट्या दलितांनी संघर्ष करून लढवू बाणा दाखवत आपल्या समाजाला हक्कासाठी संघर्ष करू शकतो हे दाखवून दिले. या दोन्ही ऐतिहासिक परंपरांची जाणीव आजच्या तरुणांना व्हावी या उद्देशाने डॉक्टर आंबेडकर विचार मंचच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संघटनेच्या सर्व भीम सैनिकांच्या वतीने महाडच्या चौदार तळ्याला स्पर्श करून भीमा कोरेगावला अभिवादन करण्यासाठी सुमारे 200 भीम सैनिकांनी दास्यमुक्तीकडून संघर्षाकडे लॉग मार्चचे आयोजन केल्याचे डॉक्टर आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष प्राध्यापक सुरेश कांबळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. संघटनेच्या बैठकीत एकमुखी निर्णय घेण्यात आला असल्याचे प्राध्यापक कांबळे यांनी सांगितले. देशामध्ये येत्या 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जयंतीच्या माध्यमातून संपूर्ण समाजाला नवी ऊर्जा देण्याचे अनेक प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहेत. परंतु हे करीत असताना या ठिकाणी आंबेडकर विचार मंचने खऱ्या अर्थानं आंबेडकर जयंती कशी असते या संदर्भात कशी असावी आणि समाजाला ऊर्जा देणारी कशी असावी या संदर्भात एक फार मोठ्या प्रमाणात आंबेडकर विचार मंच निपाणी भागाच्या वतीनं आम्ही एक संकल्प केलेला आहे आणि या संकल्पाच्या माध्यमातून हजारो वर्ष निसर्गनिर्मित पाण्याला स्पर्श करणं हा गुन्हा ठरणाऱ्या व्यवस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः रक्त सांडलं आणि या निसर्गनिर्मित प्रत्येक गोष्टीवरती मानव म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाचा अधिकार आहे अशा प्रकारचा विचार घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला आणि संपूर्ण समाजाला सांगितलं निसर्गाने निर्माण केलेल्या प्रत्येक वस्तूवरती मानव म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाचा अधिकार आहे आणि त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आंबेडकरी समाजासाठी रक्त सांडलं. त्याचबरोबर या ठिकाणी भीमा कोरेगाव या कोरेगावच्या परिसरामध्ये जो आंबेडकरी समाजानं संघर्ष केला आणि प्रस्थापित व्यवस्था उलटून लावली अशा भीमा कोरेगावचं जे परिसर आहे या एकूणच या परिसराला ऐतिहासिक महत्व आहे. सामाजिक परिवर्तनाची केंद्र आहेत आणि या सामाजिक परिवर्तनाच्या केंद्राला येत्या 14 एप्रिल डॉक्टर आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्ही अशा प्रकारचा संकल्प करीत आहोत की येणाऱ्या काळामध्ये आंबेडकरी समाजाला खऱ्या अर्थानं ऊर्जा प्राप्त करायची झाली तर हा जो उपक्रम आहे तो उपक्रम असा आहे की 14 तळ्याच्या पाण्याला स्पर्श आपण आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या 200 कार्यकर्त्यांच्या वतीनं आंबेडकरी समाजाच्या वतीनं स्पर्श करायचा आहे. त्याचबरोबर भीमा कोरेगावला अभिवादन करायचं आहे आणि दास्यमुक्तीतून संघर्षाकडे हा संकल्प आम्ही या ठिकाणी सादर करीत आहोत. दास्यमुक्तीतून संघर्षाकडे आणि संघर्षाकडे जात असताना समाजाला एक नवी ऊर्जा देऊन या संघर्षातूनच समाजाला एक आंबेडकरी विचाराची प्रेरणा मिळावी हा उद्देश घेऊन आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. धन्यवाद. यावेळी उपस्थित प्राध्यापक सुरेश कांबळे, अमित शिंदे, पिंटू माने, अविनाश माने, आरएस सनदी, जितेंद्र कांबळे, अशोक लाखे, गणू गोसावी, किशन दावणे, साजन घस्ते, प्रतीक मधाळे, करण कांबळे, विकास मेस्त्री, अभिजित कांबळे, संजय कांबळे, दीपक शेवाळे, राहुल भोसले, संदीप कांबळे, अविनाश कांबळे, प्रणीत घस्तेसह अनेक भीमसैनिक उपस्थित होते.